काँग्रेसला स्वबळावर लढण्याची खुमखुमी असेल तर स्वबळावर लढून दाखवा असं आवाहन गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलंय. ते पन्हाळ्यामध्ये सुरू असलेल्या मिशन 2014 या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामध्ये बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादीनं या शिबिराचं आयोजन केलंय. त्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सहभागी झाले. तर राष्ट्रवादीत मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे अनेक नेते आहेत, त्यामुळे आता जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा असं अजित पवारांनी सांगितलंय. या संदर्भात अजित पवार आणि आर आर पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. तर एका बाजूने आम्ही धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको अशा भूमिका मांडत असताना कुणाला जर रोज उठून स्वबळाची खुमखुमी आली असेल तर एकदा महाराष्ट्रामध्ये स्वबळावर लढूनच बघा. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपली ताकद दाखवून देईल. महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी व्हावी ही आमची भूमिका कधीच नाही, पण रोज उठून हिनवायचं, आघाडी केलेल्या ठिकाणी सुद्धा बनकोऱ्या करायच्या, ह्या भूमिका सुद्धा आपण कुणीच मान्य करता उपयोगाच्या नाहीत. मंत्री व्हायचा तो होईल, पहिल्यांदा राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील ते बघा, ते सर्वात महत्वाचं आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या योग्यतेचे अनेक मान्यवर आहेत, याची तुम्हाला मला प्रत्येकाला माहिती आहे. आर्थिक मंदीमुळे राज्यातल्या पाणी योजना